सध्याच्या सरकारमध्ये अस्थिरता पसरली असं वक्तव्य करून बच्चू कडू यांनी खळबळ उडवून दिली आहे. सध्याच्या सरकारमध्ये पसरली अस्वस्थता आणि म्हणून सध्याच्या सरकारमध्ये अस्थिरता असल्याचं वक्तव्य माजी राज्यमंत्री शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात केलं. महाविकास आघाडीमध्येही अस्थिरता असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. याचाच अर्थ राज्यामध्ये सर्वत्र राजकीय दृष्टिकोनातून पसरलेली ही अस्वस्थता बच्चू कडू यांनी अधोरेखित केली आहे. पाहूया मात्र बच्चू कडू यांच्या वक्तव्यानेच अस्वस्थता पसरलेली आहे. राजकीय अस्थिरता आहे ना, म्हणजे महाविकास आघाडीमध्ये पण आहे आणि इकडे पण आहे. इकडे कोर्ट केस आणि याच्यामुळे सगळी अडचणीचा विषय आहे. कारण एक नवीन इतिहास आपण पाहतोय आहे का, मोठा उठाव झाला आणि शिंदेगड बाजूला झाला, त्याच्यामुळे ही अडचण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशा इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. तर ती अस्थिरता आहे निश्चित, त्याचा परिणाम पण राज्याला भोगावं लागतं, जनसामान्याला त्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतं.